बस ठाणे मध्यवर्ती कार्यालयातून मध्यवर्ती कारागृह अध्यक्ष आहेत, त्यांची सुटका झालेली आहे आणि ते आज घरी परतलेले आहेत. त्यांना सर्वप्रथम मी संपूर्ण ठाणेकरांचं खूप आभार व्यक्त करतो की ह्या 7 दिवसाच्या पिरियडमध्ये मी कारावास भोगला. याचं मूळ कारण कदाचित काही ठाणेकरांना माहिती असेल की नाही मला माहिती नाही आहे, पण आज मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतोय की रविवारी दुपारी 2 ते 2:30 दरम्यानमध्ये एक किन्नी निकामी असलेली महिला वय वर्ष 52 ज्या माऊलीनी स्वतःची एक किन्नी तिच्या 10 वर्षाच्या मुला दिली, ती माऊली जेव्हा पॉझिटिव्ह झाली, कोविड पॉझिटिव्ह, आपलं हॉस्पिटल आहे ठाण्याचं कोरस, तिथे त्यांना कोविड पॉझिटिव्ह म्हणून डिटेक्ट झालं, तेव्हा 10 वाजल्यापासून 2:30 तिच्यावर कोणतीही प्रक्रिया ॲडमिशनची झालेली नव्हती. जेव्हा हा विषय माझ्या कानावरती सांगण्यात आला तेव्हा मी ते पहिला फोनवरती चर्चा केली, म्हटलं त्या माऊलीला एकच किडनी आहे, एक किडनी ती स्वतःची आपल्या मुलाला दिलेली आहे, मुलगाही निगेटिव्ह आला आहे सुदैवाने, तो घरी क्वारंटाईन होतो आहे, पण त्या माऊली त्या दोघांच्या बाजूला कुठलाही आधार कोण नव्हता. आज त्या माऊलीला एक किडनी असल्यामुळे तिला तुम्ही क्वारंटाईन न करता 14 दिवसाचं आपलं घोडबंदर रोडला आपला जो क्वारंटाईन सेंटर आहे ठाणे महापालिकेचा, तिथे क्वारंटाईन न करता त्यांना कोविड ग्लोबल हॉस्पिटलला ॲडमिट करा. हे माझं एकदम प्रेमाने फोनवरती मागणी मी केली, दुर्दैवाने त्या मुजोर डॉक्टरनी ती मागणी माझी फेटाळली. मागणी फेटाळल्यानंतर मी जर पोचलो त्यांना मी विचारलं की डॉक्टर निगम तुम्हाला मी सांगतोय की ही बाई कोविड पॉझिटिव्ह जरी असली तरी तिला एकच किडनी आहे, तिने एक किडनी 3 वर्षापूर्वी मुला दिलेली आहे, 100% कोविड पॉझिटिव्ह असल्यावर किडनीचं इन्फेक्शन त्या बाई माऊलीला होणार आहे, निदान तुम्ही त्यांना ग्लोबलला ॲडमिट करा. मी त्यांना ग्लोबलचा हॉस्पिटल चार्ट दाखवला, 216 बेड रविवारी ग्लोबलला रिकामे होते, तरीसुद्धा दुर्दैवाने त्या माऊलीला 2:30 एकही बेड देण्यात आला नव्हता आणि ह्यापुढे देणार की नाही याची शाश्वती नव्हती. म्हणून माझा पारा अनावर्ती चढला, ठाणेकरांसाठी चढला. ती माऊली माझी ना आई बहीण ना कोण नातेवाईक नव्हती, जिला कोण नाही त्या मागे मी होतो, पक्षाच्या नात्याने आम्ही त्या पाठीशी उभं राहिलेलो. दुर्दैवाने त्या माऊलीला बेड नसल्यामुळे मी अनावर पारा अनावर चढल्यानंतर डॉक्टर निगमचं माझं झटापटी झाली. पण ह्या ठाण्याची जनता शुद्ध जनता आहे, मला विश्वास होता की मी जे केलं चांगलंच केलं असेल, म्हणून 5 दिवसाच्या आत मी माझ्या घरी आलो आहे, सुखरूप घरी आलेलो आहे. पण समाजकंटक जे असतात राजकीय, जे विनाकारण कोणाला कसं गोवायचं, हे सत्ताधारीपैकी कोणीतरी हे षडयंत्र रचलं. दुर्दैवाने त्यांच्या कधी किडन्या फेल होऊ नये, मग त्यांना कळेल किडनी फेलचा आरोग्य कसं असतं आणि त्रस्त काय असतो माणूस. आज त्यांना कळेल की किडनीग्रस्त महिलेला काय वेदना होत होत्या. जर हिने माणुसकी शिल्लक ठेवली असती तर डॉक्टर विगम यांनी मनसेश ताईंनी मार नसता खाल्ला. सर आता सांगतात की कोविडमध्ये डॉक्टरांनी बरीच सेवा केलेली आहे, तुम्ही देखील अनेक वेळा डॉक्टरांचा सन्मान केलेला आहे, सर्व झालेलं आहे, पुढे काय? कारण आता जेल कस्टडीतून सुटून आलेला आहात आणि आता ठाण्यात अशी परिस्थिती जवळपास 1000 पेशंट आहेत, बेड भेटत नाही, पुढेही अशी परिस्थिती आता कदाचित येऊ शकते की लोकांना बेड भेटणार नाही, कठीण जाणार आहे बेड भेटण्यासाठी. 100% गेले 4 दिवसामध्ये कारागृहात असल्यापासून कोविडची सगळी संपूर्ण परिस्थिती मी मीडियामार्फत बघत होतो, वृत्तपत्रामध्ये वाचत होतो. ही दुसरी लाट आले, मार्च महिना मागच्या वर्षी लॉकडाऊन झाला, देश पूर्ण लॉकडाऊनमध्ये होता, सेम परिस्थिती तशीच झालेली आहे. मी ठाणेकरांना ठाण्यातील जनतेला अजून एकदा आवाहन करतो, जर जाणून बुजून ज्या डॉक्टरांनी मानसन्मान दिला, जे डॉक्टर माणुसकी जपतायत त्यांना हार घालू, त्यांचा सत्कार करू, त्यांची इज्जत ठेवू, रिस्पेक्ट करू. जे डॉक्टर जाणून बुजून लोकांच्या आयुष्याशी खेळतील त्यांना परत सोपू. सर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुम्ही कानावर ऐकलं असेल की पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता, परंतु जवळपास
तीन ते चार तास आहे ना ग्लोबलची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती किंवा क्वारंटाईन होण्याची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. म्हणजे पॉझिटिव्ह झाल्यापासून जवळपास चार तास अजूनही पेशंटला वाट बघावी लागते अशी परिस्थिती आहे का नव्हे त्याची तुम्ही पण बघितलं असेल. 100% 10:00 तिचं रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह येते. 3:30 हतबल होऊन ते कुटुंब मला संपर्क साधतो आणि मी जर पोचल्यानंतर पण ह्या 8 तासाच्या अवधीमध्ये ती बाईला जर बेड मिळत नसेल तर दुर्दैव आहे ठाणेकरांचं. म्हणून ठाणेकरांनो तुम्ही पण सुज्ञ आहात, तुम्ही पण वैचारिक पातळीमध्ये चांगले आहात. नीट विचार करा की बाबा आपण एका अधिकाऱ्यांच्या किंवा राजकीय लोकांच्या आहारी जायचं का स्वतः ट्रीटमेंट स्वतः करून घ्यायची.